मराठी चित्रपटांतील सिनेमा निर्माती स्वप्ना पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. स्वप्ना यांनी क्लिनिकल फिजिओलॉजी या विषयात मिळवलेली PhD पदवी खोटी असल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. स्वप्ना यांनी बाळकडू या मराठी सिनेमाची निर्मिती केली. खोटी PhD डिग्री दाखवून हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळवून फसवणूक केल्याचा आरोप स्वप्ना यांच्यावर करण्यात आला आहे. 26 मेला स्वप्ना यांच्याविरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आली होती. स्वप्ना यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांना मंगळवारी 8 जूनला पोलिसांनी अटक केली. या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा.